नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्याच्या मागे कुठेतरी अपयश होतेच असा हिस्ट्री आपल्याला दिसून येते आणि त्याच विद्यार्थ्यांनी ज्या पायऱ्या वापरल्या यशाचं शिखर गाठताना त्या म्हणजे PYQ आणि प्रीवियस इयरचे क्वेश्चन्स अभ्यासणं प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्याचं कर्तव्य असते आणि अयशस्वी विद्यार्थ्याचा सुरुवातीचा मार्ग असते. मग त्यासाठीच आपण आज घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी महत्त्वाचे PYQ आणि याच्याच माध्यमातून तुम्ही मेन्स देऊ शकाल, बाकीचे एक्झाम्स देऊ शकाल. म्हणून आपण आता सुरू करूया हे अत्यंत महत्त्वाचं PYQ सेशन. आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी, तो म्हणजे बघा, या पहिल्या प्रश्नामध्ये आपण वाचूया, शेतकऱ्यांतर्फे सरकारकडे दाद मागण्याची चळवळ भारतात प्रथम कोणी सुरू केली, ओके, किंवा भारतामध्ये कोणी सुरू केलेली आहे. ऑप्शन्स मध्ये पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो सत्यशोधक समाज, परंतु शेतकऱ्यांतर्फे सरकारकडे दाद मागण्याची, ओके, म्हणजे सरकार हा जो एक ब्रिटिश सरकार त्यावेळेला होता त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांना शेतकऱ्यांच्या अडचणी सांगण्याचं काम कोणी सर्वप्रथम केलं असा मर्म या प्रश्नातून निघून येतो. मग सत्यशोधक समाज आपल्याला 1873 मध्ये दिसते, ओके, किंवा जर आपण सार्वजनिक सभा पाहिली, सार्वजनिक काका आपले गवा जोशी यांच्या माध्यमातून, रानडेंच्या माध्यमातून ही सभा त्या प्रकारची स्थापित होताना आपल्याला दिसते, ओके. त्यांच्या जर आपण इकडे गेलो तर कृष्णराव भालेकर आपल्याला सत्यशोधक समाजाचे प्रणेते दिसून येतात आणि एक त्या प्रकारचे सेनापती बापट आपल्याला विविध चळवळींशी संबंधित दिसून येतात किंवा क्रांतिकारक होते सुरुवातीचे. मग अशा वेळेला शेतकऱ्यांसाठी सुरुवातीला काम करणारी सभा कोणती होती किंवा दाद मागणारी पहिली सभा कोणती होती, सेनापती बापट किंवा प्रथम कोण होतं असं विचारलं तर सेनापती बापट हे सुरुवातीला होते का, तर नाही विद्यार्थी मित्रांनो. सेनापती बापटांचा काळ हा 1905 नंतर क्रांतिकारासाठी आहे. ते तर लंडनला त्या प्रकारचे लंडन हाऊसमध्ये गेले होते, बॉम्ब घेण्याचं प्रशिक्षण सुद्धा त्या व्यक्तीने घेतलेलं आहे. असं म्हणतात की सेनापती बापटांना एक उपमा आहे, लहान मूर्ती आणि कीर्ती भरपूर महान, अशा प्रकारे, ओके. मुळशी सारख्या सत्याग्रहामध्ये त्यांनी सहभाग घेतला, किंवा जर आपण पाहिलं तर गोवा मुक्ती संग्रामामध्ये त्यांचं नाव तुम्हाला ऐकायला भेटेल आणि महाराष्ट्राची स्वातंत्र्य चळवळ त्याच्यामध्येही त्यांचं नाव तर त्या प्रकारचं गाजलेलंच आहे, ओके. शेतकऱ्यांच्या संबंधित त्यांचा काही इतका मोठा संबंध दिसला नाही, दिसला त्या प्रकारचा धरणाच्या संबंधित, पण ती काही पहिली चळवळ नव्हती आपली, ओके. त्याच्यानंतर पहा कृष्णराव भालेकर. आता कृष्णराव भालेकर हे नाव आपल्या विद्यार्थ्यांच्या बिलकुलच ओळखीचं असेल, किंवा आपण जर पाहिलं तर या व्यक्तीचं कार्य जर आपण पाहिलं तर या व्यक्तीने कामगारांसाठी केलेले अतोनात महत्वाचे कार्य आहे. शेतकऱ्यांच्या सभा त्या प्रकारच्या भरवण्यात आलेल्याच आहेत, परंतु या व्यक्तीची काही पहिली सभा अशा प्रकारची नव्हती. सत्यशोधक समाज आपण पाहिलेला आहे, सत्यशोधक समाज म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुरू केलेला अतोनात महत्वाचा समाज, त्याची विचारसरणी म्हणजे अत्यंत महत्वाची होती आणि 1873 मध्ये मला असं वाटते याची सुरुवात झाली होती. आणि त्याच्याच माध्यमातून यांनी मग पुढे चालून शेतकऱ्यांच्या सभा भरवणे, नाव्यांचा संप करणे, शेतकऱ्यांना मदत करणे, ओके, अशा प्रकारच्या गोष्टी राबवल्या. पण या तिघांमधली, या चौघांमधली पहिलं असं कार्य करणारी पहिली सभा कोणती होती, तर ती होती सार्वजनिक सभा. कोणती होती? सार्वजनिक सभा. आता सार्वजनिक सभा कोणाची हा आपल्याला महत्वाचा प्रश्न सर्वांनाच माहित आहे. सार्वजनिक सभांमध्ये चार नावं नक्की घ्यायची विद्यार्थी मित्रांनो, ओके, कधी पण. तर याच्यामध्ये पहिलं नाव घ्यायचं असते तुम्हाला गवा जोशी, गवा जोशी. त्यानंतर न्यायमूर्ती रानडे यांचं नाव घ्यावंच लागते, साठेंचं नाव घ्यावंच लागते, बरोबर आहे की नाही आहे. आणि खूपच जर आपण याच्यामध्ये पाहिलं तर हे अत्यंत महत्वाचे नावं आपल्याला या ठिकाणी दिसून येतात, म्हणून याचं उत्तर काय करायचं आहे आपल्याला, सार्वजनिक सभा, ओके. अशा प्रकारचा आपला पहिला प्रश्न आहे. दुसऱ्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे, टाइम अजिबात वेस्ट न करता आपल्याला दुसऱ्या प्रश्नाकडे वळायचं आहे. तर मग आता पहा आपला दुसरा प्रश्न काय आहे, यामध्ये काही मॅच द पेयरचा प्रश्न आहे आपला, याला आपल्याला जोड्या लावायच्या आहेत आणि तुम्हाला काही प्रश्न ज्याच्या ठिकाणी आपल्याला एका ठिकाणाहून दिलेले आहेत आपल्याला प्रश्नाचं स्वरूप, दुसऱ्या ठिकाणाहून आपल्याला त्या प्रकारचे ऑप्शन्स दिलेले आहेत. आता पहिलं ऑप्शन कोणतं यामधलं पहा, महादेव गोविंद रानडे. म्हणजे कोण? महादेव गोविंद रानडे म्हणजे आपले न्यायमूर्ती रानडे, ज्यांनी अतोनात कार्य न्यायमूर्ती असून सुद्धा भारतासाठी केलेलं आहे. बरं, आता या न्यायमूर्ती रानडेंचं या चार कार्यामधलं कार्य कोणतं दिसते आपल्याला? स्वयंवर लग्न पद्धतीचा आग्रह, शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना की विधवा विवाह उद्योजक मंडळ. तर 100% विद्यार्थी मित्रांनो, विधवा विवाह उद्योजक मंडळाची स्थापना न्यायमूर्ती रानडेंनी केली.
सामाजिक परिषद स्थापन करण्याचं काम न्यायमूर्ती रानडेंनी केलं होतं. न्यायमूर्ती रानडे अशा प्रकारचे आग्रही होते काँग्रेसमध्ये पहिल्यांदा की समाज सुधारणेवर काँग्रेसनं काम केलं पाहिजे. ओके, अशा प्रकारचे न्यायमूर्ती रानडे आपल्याला दिसून येतात ज्यांनी समाज सुधारण्याचं मोठं काम करण्यासाठी विधवा विवाह उद्योजक मंडळी स्थापित केली. दुसरा एक विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नाव दिसते गोपाळ गणेश आगरकर म्हणजे गोगो आगरकर. आता तुम्हाला माहित आहे गोपाळ गणेश आगरकर यांचं जर आपण नाव पाहिलं तर यांनी 38 वर्षापर्यंत आपलं जे काही जीवनकार सांभाळलं आहे याच्यामध्ये सामाजिक सेवेला अत्यंत महत्व दिलेलं आहे आणि त्याच माध्यमातून यांनी स्त्रियांसाठी काही लेख लिहिले होते. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की स्त्रियांनी कोट घालायला पाहिजेत, स्त्रियांनी त्या प्रकारचे स्वतःचे नवरे स्वतःचे त्या प्रकारचे जर आपण शब्द वापरला तर स्वतःचे पती स्वतःचे त्या प्रकारचा जो काही त्या प्रकारचा लग्न आहे हा साधारणतः स्वयंवर पद्धतीने निवडायला पाहिजे असा आग्रह कोण धरला होता तर तो गोपाळ गणेश आगरकरांनी धरला होता. ओके, मग आता नवरा बायको यांचा विवाह हा साधारणतः स्वयं पद्धतीनं व्हावा स्वयंवर पद्धतीनं व्हावा किंवा महिलांनी त्या प्रकारचे कोट घालावे असा आग्रह धरल्यामुळे कुठेतरी त्यांचा चित्पावन ब्राह्मण समाजाने विरोधही केला होता. ओके, हे सुद्धा आपल्याला माहित आहे. मग आता दुसरं काय दिसतंय आपल्याला, तिसरा ऑप्शन आहे राजर्षी शाहू महाराज. ओके, यांच्या कार्याबद्दल बोलण्याचं भरपूर सारं आहे जर आपण पाहिलं तर, पण ऑप्शननुसार जर आपण घेतलं तर श्री शिवाजी वैदिक स्कूलची स्थापना. ओके, कोल्हापूर येथे श्री शिवाजी वैदिक स्कूलची स्थापना यांनी केलेली आहे. अनेक प्रकारचे यांनी वस्तू संग्रहालय सुरू केले, अनेक प्रकारचे यांनी एक प्रकारे मुलांसाठी वसतिगृह सुरू केलेले आहेत, त्याच्यामध्ये मराठा वसतिगृह व्हिक्टोरिया. ओके, अशा प्रकारे आपल्याला छत्रपती शाहू महाराजांचं कार्य या वैदिक स्कूलमध्ये सुद्धा दिसून येते ज्यामधून वेदांची माहिती दिल्या जाणार. शाहू महाराजांसोबत जेव्हा मोठ्या प्रमाणात वैदिक प्रकरण झाले त्यानंतरचेच त्या प्रकारचे हे कार्य आहेत. ओके, त्यानंतर पहा डॉक्टर पंजाबराव देशमुख. काय आहे? डॉक्टर पंजाबराव देशमुख. आणि आता डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं कार्य काय उरलं या तीन ऑप्शन पैकी, तर एक दिसते आपल्याला शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना. विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर पंजाबराव देशमुख म्हणजे कृषी भारताच्या कृषी सन्मानाचा जनक म्हटलं तरी चालेल आणि त्यांना म्हणतात सुद्धा, लक्षात घ्या. त्यांचं कार्यक्षेत्र होतं अमरावती. काय होतं? अमरावती. आणि या अमरावती मधून त्यांनी मोठ्या प्रमाणात ही शिक्षण संस्था उभारली. ओके, या शिक्षण संस्थेमध्ये सुरुवातीला त्यांनी एकही पद घेतलं नाही विद्यार्थी मित्रांनो. ओके, एकही पद नाही घेतलं. ओके, आणि त्यानंतर आज जर आपण पाहिलं तर या शिक्षण संस्थेच्या 1000 जास्त शाळा आहेत पुऱ्या महाराष्ट्रामध्ये. ओके, आणि त्यामुळे या शिक्षण संस्थेनं विदर्भाचा संपूर्णरित्या विकास केलेला आहे शैक्षणिक भागामध्ये. ओके, त्याच्यामुळे विदर्भामधली जी आपली पंजाबराव देशमुखांची संस्था आहे ती म्हणजे शिवाजी शिक्षण संस्था ही अत्यंत महत्वाची ठरते, अत्यंत महत्वाची. ओके, डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा जन्म सुद्धा आपल्याला माहित आहे पापड या ठिकाणी झालेला आहे आणि पापड म्हणजे अमरावतीतलंच ठिकाण आहे, त्यांचं कार्यक्षेत्रच आहे. आणि अशा प्रकारे शिक्षण क्षेत्रामध्ये असताना त्यांनी साधारणतः 1932 काळामध्ये ही शिक्षण संस्था स्थापित केली होती, तिचं नाव आहे शिवाजी शिक्षण संस्था. ओके, अशा प्रकारे आपल्याला हा अत्यंत महत्वाचा प्रश्न दिसून येतो आणि अशा चारही आपण पेअर जोडलेले आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, ह्यानंतर जोडल्यानंतर तुम्हाला उत्तर शोधायचं आहे ते तुम्ही स्वतःही करू शकता. ओके, चला वेळ वाया न घालवता पुढच्या सेशनकडे जाऊया. आता पहा यानंतर नेक्स्ट त्या प्रकारचा आपला प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, ध्यानात ठेवा. आपल्याला या ठिकाणी काय दिसते, 1917 मध्ये आपल्याला साधारणतः प्रश्नाचं स्वरूप जर पाहिलं तर 1917 मध्ये खामगाव येथे भरलेल्या मराठा शिक्षण परिषदेच्या 11व्या अधिवेशनात निदान 10 तरी जातवार प्रतिनिधी निवडून देण्याचा हक्क असावा अशी जाहीर मागणी यांनी केली. ओके, आता पहा मिना म्हणजे काय म्हणायचं आहे की एक स्वातंत्र्य मतदारसंघाची संकल्पना तुम्ही जर पाहिली असेल की आम्हाला स्वातंत्र्य मतदारसंघ पाहिजे अशी पहिल्यांदा संकल्पना त्या प्रकारची 1909 कायद्यात मांडण्यात आली. 1909 कायद्याला सांप्रदायिक कायदाच म्हटलं जाते विद्यार्थी मित्रांनो. ओके, पहिल्यांदा मुस्लिम समाजाचा त्या प्रकारे यानुसार मुस्लिम समाजाला स्वातंत्र्य मतदारसंघाची मागणी मान्य करण्यात आली. त्यामुळे त्यानंतर 1919 कायदा येणार होता. त्या 1919 कायद्याची घोषणा
घटना 1917 झाली, ज्याला आपण मॉन्टेन्गी चेम्सफोर्ड कायदा असे म्हणत असतो. त्या कायद्याची जी घोषणा झाली 1917 झाली, त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीचे नेते आणि बरेच नेते त्या प्रकारचे आपल्याला कुठेतरी प्रतिनिधित्व मिळाला पाहिजे या अनुषंगाने आपापल्या मतदारसंघाची मागणी करत होते. आणि यावरच जातीच्या आधारावर कुठेतरी 1917 जी परिषद भरलेली होती खामगावमध्ये, त्याच्या आधारावर जर आपण पाहिलं तर जातवार प्रतिनिधी निवडून देण्याचा हक्क असावा आणि किती वर्षासाठी असावा, तर 10 वर्षासाठी असावा अशी घोषणा करणारे व्यक्ती ते म्हणजे राजर्श्री शाहू महाराज. कोण आहेत? राजर्श्री शाहू महाराज. परंतु ऑप्शनमध्ये लक्षात घ्या, इथं काय दिलेलं आहे? वीरा शिंदे. आता वीरा शिंदे नाही आहेत, वीरा शिंदेंनी सुद्धा, आता ऑप्शनमध्ये वीरा शिंदे काय ते समजून घेणं गरजेचं आहे, कारण वीरा शिंदेंनी सुद्धा आपल्याला अस्पृश्याच्या चळवळी भरवताना दिसलेले आहेत. त्यांच्या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात अस्पृश्यना निवारण्याचं कार्य सुद्धा करण्यात आलेलं आहे. त्यांनी बऱ्याच प्रथा त्या प्रकारच्या बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुरळी प्रथा सारखी प्रथा त्यांनी बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आपल्याला दिसून येते. ओके, त्याच्यानंतर पहा, भास्करराव जाधव एक उत्तर त्या प्रकारचं याच्यामध्ये ऑप्शनमध्ये येऊन राहिलं. तर भास्करराव जाधव जे आहेत, हे जे आहेत, यांनी सुद्धा कार्य केलेलं आहे मराठा ब्राह्मणेतर चळवळीमध्ये. पण त्यांच्यानुसार जर आपण गेलो तर त्यांच्यानुसार आपल्याला या ठिकाणी अशा परिषदेमध्ये ते सहभागी तर होते पण घोषणा नाही आहे. साधारण आपण जर गेलो तर सयाजीराव गायकवाड यांनी सुद्धा अस्पृश्यता चळवळीचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. ओके, आणि 1918 मग आता त्याच चळवळीमध्ये साधारणतः अशा प्रकारची घोषणा नाही झाली, पण 1917 खामगाव परिषदेमध्ये ही घोषणा शाहू महाराजांनी केली होती, हे मात्र अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया, त्यानंतरचा आपला अत्यंत महत्वाचा प्रश्न. ओके, या प्रश्नाला आपल्याला व्यवस्थित बोलावं लागेल, सांगावं लागेल. ओके, पहा, नुकत्याच झालेल्या त्या प्रकारच्या दुय्यम निबंधकमध्ये हे सारे प्रश्न आलेले आहेत, त्याच्यामुळे मेन्सचं सेशन अत्यंत महत्वाचं आहे आणि याचाच अनुषंगानं तुमच्या ज्या काही मेन्स होणार आहेत त्याच्यामध्ये याचा नक्की फायदा होईल असे मी आश्वासन देतो. ओके, आता पहा, नारायण मेघाजी लोखंडे, काय नाव आहे? नारायण मेघाजी लोखंडे कोणत्या वृत्तपत्राचे संपादन व मुद्रण मुंबई येथून केले? आता तुम्हाला सर्वांना माहीत असेल किंवा माहीत नसेल तर आपल्याला ध्यानात ठेवा, याच्यामध्ये विविध ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. मग पहिलं ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला इथं दीनबंधू, ध्यानात ठेवा. दीनबंधू हे जे नाव आहे हे सत्यशोधक चळवळीचं एक त्या प्रकारचं वृत्तपत्र आहे आणि या वृत्तपत्राचे मूळ संपादक जे दोन आहेत, एक त्या प्रकारचं आपल्याला नारायण लोखंडे दिसतात आणि एक कृष्णराव भालेकर दिसतात, लक्षात घ्या. ओके, हे दोन्ही व्यक्ती या वृत्तपत्रा संबंधित आहेत. प्रभाकर मध्ये आपल्याला लोकहितवाद्यांचा त्या प्रकारचा सहभाग दिसून येतो. ओके, सुधारक हे गोग आगरकर, म्हणजेच आपले गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले होते. जेव्हा गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांच्यामध्ये त्या प्रकारचा सुरुवातीला काय करायचं, आपल्याला सामाजिक सेवा करायच्या की त्या प्रकारे आपण राजकीय सेवा करायच्या यावरून, किंवा गोखलेबाईंचा जो काही खटला झाला होता विधवा विवाहाचा किंवा घटस्फोटाचा, त्या गोखलेच्या खटल्यामध्ये आपण जर पाहिलं तर टिळकांचं आणि आगरकरांचं यांच्यामधलं त्या प्रकारचं वैचारिक गुंतागुंती जुंपली होती आणि ही वैचारिक गुंतागुंती वाढल्यामुळे यांनी हे सुधारक नावाचं वृत्तपत्र 1887 आगरकरांनी सुरू केलं होतं. ओके, तर एकंदरीत जर आपण या ऑप्शनमध्ये गेलो तर आपल्याला हे ऑप्शन दिसत नाहीत. मग ऑप्शन कोणतं आहे आपलं? ऑप्शन आहे आपलं दीनबंधू. कोणतं ऑप्शन आहे? दीनबंधू. तर अशा प्रकारे नारायण मेघाजी लोखंडे यांनी दीनबंधू या वृत्तपत्राला व्यवस्थित मुंबई येथून प्रकाशित केलेले आहेत. चला पुढच्या प्रश्नाकडे मी त्या प्रकारचा वळतो. पुन्हा मॅच द पेयर्स विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दिलेले आहेत आणि वृत्तपत्र यावर्षी आपल्याला खूप फोकसेबल राहणार आहेत, आपल्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत, त्यामुळे कुठेतरी आपण या PYQ माध्यमातून त्याकडे फोकस केला पाहिजे जेणेकरून आपले रिझल्ट येतील. ओके, आता पहा या ठिकाणी आपण काय म्हणतो, आपल्याला पहिला त्या प्रकारचं दिलेलं आहे वृत्तपत्र, इकडे त्या प्रकारचे वृत्तपत्रे आहेत आपले आणि या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत त्या वृत्तपत्रांच्या बाबतीत काहीतरी वैशिष्ट्ये दिलेले आहेत. आता हे आपल्याला ओळखायचे आहेत, मग आता एक एक त्या प्रकारचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल. मग पहा बरं, पहिला प्रश्न काय आहे, न्यू इंडिया आणि ट्रिब्यून अशा प्रकारचे वृत्तपत्र आहेत आणि या वृत्तपत्राचं काय वैशिष्ट्य असू शकते? भारतातील पहिले साय दैनिक. आता साय दैनिक या शब्दाचा अर्थ असा होत असतो सायंकाळचे सुरू झालेले दैनिक. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भारतातील सायंकाळचे सुरू झालेले दैनिक हे नाही आहे, तर भारतातील सायंकाळचे सुरू झालेले दैनिक जे आहे, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ते आहे द मद्रास मेल. कोणतं आहे? द मद्रास मेल.
द मद्रास मेल हे वृत्तपत्र इव्हिनिंगला निघत होते, म्हणजे सायंकाळी त्या प्रकारचे निघत होते, त्यामुळे आणि असं नाही आहे की हेच निघालेले आहे, परंतु हे जर ओल्डेस्ट जर आपण म्हटलं, सर्वात जुने जर कोणते म्हटले आपण, तर द मद्रास मेल हे मद्रास या ठिकाणाहून त्या प्रकारचे निघत होते आणि म्हणून याला आपण पहिले सायंकाळचे वृत्तपत्र म्हणतो. आता असंच नाही आहे की पहिलं सायंकाळचे वृत्तपत्र हाच येणार, तर लक्षात घ्या काही काही पहिले नावाच्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. फॉर एक्झाम्पल पहिले मराठी वृत्तपत्र सर्वांनाच माहीत आहे काय आहे, तर दर्पण आहे. ओके, किंवा त्या प्रकारचं जर आपण पाहिलं तर पहिले मुंबई मधले वृत्तपत्र ओके तर बॉम्बे हेराल्ड आहे असं त्या प्रकारचं दिसते. अजूनही चालू असलेलं वृत्तपत्र म्हणजे अत्यंत जुना आहे आणि अजूनही चालू आहे, तर आपल्याला मुंबई समाचार हे वृत्तपत्र दिसून येते जे अजूनही चालूच आहे. ओके, अशा प्रकारचे सुद्धा महत्वाचे वृत्तपत्र तुम्हाला विचारतात. आणि विचारलं की भारतातील पहिलं वृत्तपत्र, तर मग तुम्हाला जेम सिकी यांनी सुरू केलेलं बेंगॉल गॅझेट हे सुद्धा दिसून येते. तर अशा स्वरूपाला पहिल्यामध्ये हे वृत्तपत्र विचारले जाऊ शकतात. ओके, हरकत नाही, मी पुढे वळतो. मग आपल्या इकडे आपल्याला सापडला आहे भारतातील पहिले सायंकाळचे वृत्तपत्र न्यू इंडिया आणि ट्रिब्यून. आता पहा, न्यू इंडिया हे वृत्तपत्र लाला लजपतराय यांचं आहे आणि त्यांनी त्या प्रकारचं वंदे मातरम, न्यू इंडिया, महात्मा गांधींचं सुद्धा आहे ते. लक्षात घ्या, एका एक नावाचे वेगवेगळे वृत्तपत्र आपल्याला दिसून येतील. महात्मा गांधींचं यंग इंडिया आहे, न्यू इंडिया हे ॲनी बेझंटचं सुद्धा आहे. कोणाचं आहे? ॲनी बेझंट. ॲनी बेझंट यांचे दोन वृत्तपत्र आहेत, एक आहे न्यू इंडिया आणि एक आहे कॉमन विल. कॉमन विल हे ॲनी बेझंटचे आहेत, पण इथं आपल्याला नाव काय दिलेलं आहे, लाला लजपतराय कोण आहेत, जहालवादी आहेत. मग जहालवाद्यांचं हे वृत्तपत्र आहे, जहालवादी आपल्याला माहित आहे लाल बाल पाल आणि घोष जहालवादी आहेत. त्याच न्यू इंडियामध्ये आपल्याला हे नाव दिसून येते. ट्रिब्यून हे उत्तर वृत्तपत्र त्या प्रकारचं लक्षात घ्या, हे सुद्धा आपल्या बंगालच्या जहालवाद्यांचं आहे. मग कुठेतरी हे दोन्ही वृत्तपत्र साधारणतः जहालवादी कार्यकर्त्यांचे दिसून येतात. मग आता हा अशा प्रकारचा मी जहालवादी लावलेला आहे, हा मद्रास मेल लावलेला आहे. इंदू प्रकाश वृत्तपत्राबद्दल बोलायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. इंदू प्रकाश हे वृत्तपत्र चिपळूणकरांचं आहे ऍक्च्युअल मध्ये, आणि त्याच्यामध्ये काम करण्याचं काम त्या प्रकारचं मामा परमानंद आणि नर फाटक यांनी केलेलं आहे, लक्षात घ्या. ओके, तर हे जे इंदू प्रकाश वृत्तपत्र आहे याने मोठ्या प्रमाणात जर आपण पाहिलं तर साधारणतः कुठेतरी मराठी भाषेचा एक फोर्स लावणे किंवा समाजामध्ये त्या प्रकारचं विद्वांच्या संबंधित बोलणे या संबंधित काम केलेलं आहे, परंतु याचा एवढा काही प्रकाशेबल फोकस फोकस एवढा त्या प्रकारचा नव्हता. परंतु यांनी कार्य मात्र चांगले केलेले आहे. वंदे मातरम पाहता, दडपशाहीच्या काळात सुद्धा सुरू राहिलेले वृत्तपत्र म्हणजे वंदे मातरम. ओके, आता वंदे मातरम हे वृत्तपत्र म्हटलं ना की आपल्याला तीन नावं आले पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो. पहा, एक आहे वंदे मातरम, हा जो वंदे मातरम आहे हा मादाम कामांचा सुद्धा आहे, मादाम कामा. ओके, एक वंदे मातरम आपलं वृत्तपत्र आहे. हे वंदे मातरम जर वृत्तपत्र पाहिलं आपण तर एक साधारण आपल्याला लाला लजपतराय यांचं सुद्धा दिसून येते. ओके, आणि एक वंदे मातरम आपल्याला घोषबंधूंचं सुद्धा दिसून येते. तर अशा प्रकारे वंदे मातरम विविध ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि अशा प्रकारचे वृत्तपत्र होते. हे वृत्तपत्र आहेत. ओके, मग अशा जोड्या आपण या ठिकाणी लावलेल्या आहेत. चला तर मग आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. उत्तर तुम्ही पाहून घेऊ शकता, फक्त मला तुमच्याकडे माहिती पोहोचवणं हाच माझा इंटेन्शन आहे, लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट. त्यानंतर पहा, यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रश्न क्रमांक नेक्स्ट जो आपला आहे, मॅच द पेयर्स आपलं झालेलं आहे. यानंतरचा प्रश्न मी घेत आहे, पुढील पैकी कोणत्या वृत्तपत्रांनी सत्यशोधक चळवळीला पाठबळ दिले. ओके विद्यार्थी मित्रांनो, वारंवार त्या प्रकारचा प्रश्न येतो की कोणत्या चळवळीला, पाहता इथे काय म्हटलेलं आहे, कोणत्या वृत्तपत्राने सत्यशोधक चळवळीला पाठबळ दिलेले आहे. काय दिलेले आहे? पाठबळ दिलेले आहे. कोणत्या चळवळीला? सत्यशोधक चळवळीला. मग आता 1873 मध्ये आपली चळवळ सुरू झाली, सत्यशोधक चळवळ. यावेळेला यांच्यासोबत असलेले बरेच लोक त्या प्रकारचे होते. आता यामध्ये पहिलं वृत्तपत्र बोललेलं आहे दीनबंधू. मला असं वाटतं मी याच्याच पूर्वी दोन नाव यांच्या संबंधित बोललो आहे. एक कोण? कृष्णराव भालेकर. एक कोण नाव आहे आपलं? कृष्णराव भालेकर. आणि दुसरं कोणतं नाव आहे आपलं? तर नारायण जी लोखंडे. नारायणजी लोखंडे लक्षात घ्या, हे एक दुसरं नाव आहे. मग या दोघांनी मोठ्या प्रमाणात इथं कार्य केलेलं आहे दीनबंधूने, तर सत्यशोधक समाजासाठी ते त्याचे मुख्य वृत्तपत्रच आहे, त्याच्यामुळे त्याने कार्य केलेलंच आहे. ओके, त्याच्यानंतर पहा, आपण जर पाहिलं तर दीनमित्र हे वृत्तपत्र त्या प्रकारचं आपल्याला इथं दिसून येते. आता मुकुंदराव पाटलांचं लक्षात घ्या, मुकुंदराव
पाटील यांनी ही वृत्तपत्र सुरू केले होते. अत्यंत आर्थिक अडचणीमध्ये हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा काय दिसून येतो की याही वृत्तपत्रामध्ये आपले जे कृष्णराव भालेकर आहेत, कृष्णराव भालेकर यांनी सुद्धा कार्य केलेले आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणून दीनमित्र हा सत्यशोधक चळवळीशी आहेच हा सुद्धा आहेत. आता हा एक पाहून घ्या, इथे या ठिकाणी दिसतो ज्ञानोदय. काय आहे ज्ञानोदय? आता हे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ध्यानात ठेवायचं, यावर खूप वेळा प्रश्न येतो. आता हा जो ज्ञानोदय वृत्तपत्र आहे ना, हे ऍक्च्युअल मध्ये कोणाचं लक्षात घ्या, ज्ञानोदय वृत्तपत्र हे व्हॅलेंटाईनने सुरू केलं होतं. व्हॅलेंटाईन हा जो व्हॅलेंटाईन होता याने सुरू केलेला आहे. आणि कशाच्या चळवळीच्या माध्यमातून सुरू झालं माहित आहे का? हे ख्रिस्ती व मराठी यांचं जे काही साहित्य आहे याच्या माध्यमातून हे सुरू झालेलं आहे. आणि म्हणून व्हॅलेंटाईनने जरी सुरू केलं असेल कोणतं वृत्तपत्र, ज्ञानोदय, तरीही या वृत्तपत्राची एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याने मोठ्या प्रमाणात हिंदू धर्मावर टीका केलेली आहे. आणि त्यावेळेला अशा प्रकारचं वृत्तपत्र हे होतं आणि त्यामधल्या हिंदू धर्मातील परंपरांवर टीका केलेली आहे. म्हणून कुठेतरी याचा पाठिंबा सत्यशोधक समाजाला होता, इनडायरेक्टली डायरेक्टली, लक्षात घ्या. आणि म्हणून हे तीनही वृत्तपत्र अत्यंत महत्त्वाची आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र सत्यशोधक समाजाच्या माध्यमात दिसत नाही, परंतु या वृत्तपत्राने मात्र कुठेतरी याला ज्ञानोदयाला टक्कर देण्याचं कार्य मात्र केलेलं होतं. ओके, चला पुढे वळूया. आपल्याला अशा प्रकारे मग हे तीनही दिसतात, म्हणजे याचा अर्थ अ ब क हे काय आहे, पाठबळ देणारे वृत्तपत्र आहे. वळायचं पुढे. ओके, नेक्स्ट प्रश्न क्रमांक नेक्स्ट आपल्याला घ्यायचा आहे. अजिबात वेळ वाया न घालवता जितक्या लवकर होणार तितक्या लवकर मला तुमचं हे सेशन कव्हर करून द्यायचं आहे. ओके, पाहता पुन्हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, महाराष्ट्रात रयतवारी पद्धत, लक्षात घ्या, रयतवारी पद्धत म्हणजे महसुलाच्या पद्धती, याच्यावर प्रश्न आलेला आहे आपल्याला. रयतवारी पद्धत ईस्ट इंडिया कंपनीच्या कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत लागू झाली? काय म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नरच्या नाही, गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत सुरू झाली असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. मग आता एक गोष्ट त्या प्रकारची इथं पाहून घ्या, अनेक प्रकारचे चार आपल्याला गव्हर्नर जनरलची नावं दिलेली आहेत. वाचण्याच्या पूर्वी मी सांगत आहे आपल्याला ती रयतवारी पद्धत कधी सुरू झाली हे पाहायचं आहे, लक्षात घ्या. आता रयत म्हणजे जनता, रयत म्हणजे काय, रयत म्हणजे जनता. आणि रयतवारी पद्धत साधारणतः 1820 काळामध्ये सुरुवातीची लागलेली, लक्षात घ्या. ओके, आणि पुढे जर आपण पाहिलं या चळवळीमध्ये ही जी रयतवारी पद्धत होती या पद्धतीने जमीनदारांना आपल्या जमिनी त्यांच्या त्या प्रकारच्या काढून घेऊन ह्या शेतकऱ्यांना द्याव्या लागल्या. त्याच्यामुळे या पद्धतीला काय म्हणतात, रयतवारी म्हणतात. जमिनीचा मालक कोण बनला, हा शेतकरी बनला. कोण बनला जमिनीचा मालक, शेतकरी. आणि त्याच्याचमुळे महाराष्ट्रामध्ये इथं त्या प्रकारच्या नावांमध्ये बोललेलं आहे. आता मग त्या प्रकारे एक नाव इथं विचारलेलं आहे, लॉर्ड वेलस्ली. आता बघा, लॉर्ड वेलस्लीच्या काळामध्ये हा तैनाती फौजेचा जनक आहे. कशाचा जनक आहे, तैनाती फौज. तुम्ही जर पाहाल असेल तर तैनाती फौजेचा जनक कोण, लॉर्ड वेलस्ली. याच्या काळामध्ये महसूल पद्धत त्या प्रकारची रयतवारी तर आलेली नाहीये. कार्नवालीच नाव दिसते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, कार्नवालीची एक पद्धत आहे, त्याचं नाव आहे कायमधारा पद्धत, जिला जमीनदारी पद्धत. ओके, अशा प्रकारचंही नाव दिलं जाते. आणि तो जो 1885 मध्ये कार्नवालीस आल्यानंतर त्याने ज्या प्रकारच्या या सुधारणा केल्या आपल्याला दिसून येते वॉरन हेस्टिंग नंतर, तर त्याची काळामध्ये एक पद्धत होती, तिचं नाव होतं कायमधारा, जे 10-15 वर्षापर्यंत महसुलाचा जो काही टक्केवारी आहे ही महसुलाची टक्केवारी बिलकुल फिक्स राहणार, त्याला आपण कायमधारा म्हटलं होतं. परंतु कायमधारानंतर आपण जर पाहिलं तर विल्यम बेंटिंग हा जेव्हा गव्हर्नर होता, ओके, किंवा तो जो त्या प्रकारचा गव्हर्नर असताना, आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर इथे मुंबईमध्ये गव्हर्नर असताना त्या प्रकारचा माउंट स्टुअर्ट डेली पिस्टन यांनी प्रयत्न केला, अलेक्झांडर रीडनं प्रयत्न केला, थॉमस मुंद्रोने प्रयत्न केला, आणि थॉमस मुंद्रो याच्या प्रयत्नानंतर, अलेक्झांडर रीडच्या प्रयत्नानंतर ह्या पद्धती अशा प्रकारच्या सुरू होताना दिसतात. आणि यालाच काय म्हटलं आपण, तर इथे हा पण नाही आहे, हा पण नाही आहे, मग राहिला सर जॉन माल्कन. आता सर जॉन माल्कन हा गव्हर्नर जनरल या यादीतच येत नाही, त्याच्यामुळे याला सोडून देऊया. म्हणून उत्तर काय बनते आपलं, लॉर्ड हार्डिंग.
ओके लॉर्ड हार्डिंगच्या काळामध्ये रयतवारी पद्धतीचा विकास झालेला आहे, इथं त्या प्रकारचे गव्हर्नर जनरलच्या काळात लागू झालेली आहे असा प्रश्न महाराष्ट्रात दिलेला आहे. ऍक्च्युअल मध्ये मुंबई मध्ये 1920-22 पासूनच हे सुरू होताना आपल्याला दिसून येते. चला पुढचं सेशन मी घेतो या, बऱ्याच जणांना या प्रश्नावर आपत्ती येऊ शकते, ओके हरकत नाही. त्याच्यानंतर पहा महाराष्ट्रातील पहिली काय विचारलेलं आहे, राजकीय संघटनेबद्दल प्रश्न आहे. आता तुम्हाला राजकीय संघटना अत्यंत महत्त्वाच्या करून घ्याव्या लागतील. महाराष्ट्रात म्हणजे मुंबईमधली पहिली लँड होल्डर पासून तर त्या प्रकारचं मद्रास नेटिव्ह असोसिएशन ते त्या प्रकारची मद्रास महाजन सभा. ओके मी एक लाईन जर बोललो तर त्या लाईनमध्ये तुम्हाला समजायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल जर मी म्हटलं लँड होल्डर सोसायटी कोणाची तुम्हाला सांगता आलं पाहिजे, पुणे सार्वजनिक सभा सांगता आली पाहिजे, बॉम्बे असोसिएशन सांगता आली पाहिजे, ईस्ट इंडिया असोसिएशन सांगता आली पाहिजे, बॉम्बे नेटिव्ह बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन सांगता आली पाहिजे. ओके कुठेतरी मद्रास महाजन सभा मद्रास नेटिव्ह सभा सांगता आली पाहिजे आणि त्यातलीच मग एक सभा आपल्याला अशी पेपरमध्ये येत असते. ओके आता बघा महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना जिला बॉम्बे असोसिएशन म्हटलं. ऍक्च्युअल मध्ये ध्यानात ठेवा महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटनेच्या बाबतीत जर आपण बोलतो तेव्हा पुणे सार्वजनिक सभेचं नाव सुद्धा आपण सोबत घेत असतो. ओके तर पहिली जी काही आहे ती महत्वाची बॉम्बे असोसिएशन यापैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या. आता एक महत्वाचं नाव आपल्याला या ठिकाणी आलेलं आहे, पहिलं दादाभाई नवरोजी. काय आलं नाव, दादाभाई नवरोजी. आता दादाभाई नवरोजी हा व्यक्ती म्हणजे कोण, भारताचा पितामहा. जो व्यक्ती पहिल्यांदा असा व्यक्ती जो ब्रिटनच्या पहिल्यांदाच असा व्यक्ती जो ब्रिटनच्या मंत्रिमंडळामध्ये निवडून येतो फिनसरी मतदारसंघातून, तो व्यक्ती म्हणजे दादाभाई नवरोजी. ज्या व्यक्तीने ईस्ट इंडिया असोसिएशन, कोणती असोसिएशन, ईस्ट इंडिया असोसिएशन ही लंडन मध्ये स्थापित केली होती. ओके लक्षात घ्या, साधारणतः मी जर म्हटलं तर चुकत जर नसेल मी तर 1866 मध्ये आणि एक त्या प्रकारची लक्षात घ्या 1869 मध्ये त्यांनी मुंबईला याची शाखा काढली होती. ओके मग 1859 मध्ये मुंबईला शाखा काढली, त्या शाखेचे जे प्रमुख होते लक्षात घ्या ते होते भाऊ दाजी लाड. आणि म्हणून याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संबंध हा कोणासोबत दिसून येतो, तर तुम्हाला बॉम्बे असोसिएशन सोबत दिसून येतो, म्हणजेच दादाभाई नवरोजी यांचा समावेश होता, हरकत नाही. दुसरं पहा जगन्नाथ शंकर शेठ, ओके मुंबईचे अनभिषित सम्राट असं नाव, भारतीय रेल्वेचे जनक असंही म्हणून त्यांना ओळखले जातात लक्षात घ्या. आणि अशा व्यक्तीला जर आपण पाहिलं तर जगन्नाथ शंकर शेठ मुंबईचा त्या प्रकारचं नावाने ओळखले जाणारे यांचा सुद्धा यांनीच बॉम्बे असोसिएशनची स्थापना त्या प्रकारची केली होती आणि त्यामुळे यांचं नाव यामध्ये येणारच. ओके बॉम्बे असोसिएशन अशी राजकीय संघटना होती विद्यार्थी मित्रांनो जिने सुरुवातीच्या काळामध्ये कुठेतरी राजकीय प्रश्नाला त्या प्रकारचं प्रभुत्व दिलं. ओके आणि त्यांच्यासोबत होते भाऊ दाजी लाड. कोण होते, डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचा तुम्हाला समावेश या संबंधित दिसून येतो. मग हेच त्या प्रकारचे जे जगन्नाथ शंकर शेठ आहेत यांनी एलिफिस्टन कॉलेजच्या स्थापनेमध्ये मदत केली. यांचं जे नाव आहे ना जगन्नाथ शंकर शेठ यांचं लक्षात घ्या, यांच्या वडिलांचं नाव शंकर शेठ आणि यांना प्रेमाने आपण नाना शंकर शेठ म्हणत असतो. शंकर शेठ म्हणजे महान एक प्रकारचे करोडपती व्यक्ती त्यावेळेला, लक्षात घ्या सोन्याचा चमचा घेऊन त्या प्रकारचा जन्म झालेले आपले जगन्नाथजी लक्षात घ्या. आणि हे शंकर शेठ या नावानेच ओळखू येतात, त्यांच्या वडिलांच्याच नावाने ओळखू येतात, हे सर्वात एक महत्वाची गोष्ट आहे लक्षात घ्या. आणि यांनी मुंबईसाठी अत्यंत दानाचे कामं केलेले आहेत, प्रचंड दानाचं काम म्हणजे कर्ण म्हटलं तरी हरकत नाही इतक्या दानाचे काम त्यांनी केलेले आहेत शिक्षण संस्थेमध्ये. ओके भाऊ दाजी लाड यांनी त्या प्रकारचं लक्षात घ्या, यांचं नाव आपल्याला दिसून येते. आता राहिलं कोण शेवटचं ऑप्शन, न्यायमूर्ती रानडे. लक्षात घ्या न्यायमूर्ती रानडेंचा समावेश बॉम्बे असोसिएशन सोबत दिसत नाही पण बाकीच्या संघटनांसोबत मात्र दिसून येतो. मग अशा वेळेला आपल्याला ऑप्शन कोणतं निवडावं लागते, प्रायोरिटी कोणाला द्यावं लागते, अ ब क. ओके हरकत नाही पुढे वळूया. त्यानंतर जर बोलायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला एक महत्वाचा प्रश्न दिसून येतो, तो म्हणजे एक सिंग्युलर प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, 34व्या क्रमांकाचा आपला सिंग्युलर प्रश्न आहे. आणि या प्रश्नामध्ये पहा काय म्हटलेलं आहे की या ठिकाणी आपल्याला स्वाध्याय आश्रम ही संस्था कोणी स्थापित केली असा त्या प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. कोणता, स्वाध्याय आश्रम ही संस्था कोणी स्थापित केली. मग आता स्वाध्याय आश्रम कोणी स्थापित केली या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला कोण दिसते, तर काही ऑप्शन्स आहेत लक्षात घ्या. या ऑप्शनमध्ये एक पहिलं नाव आहे महात्मा गांधी. ओके आता महात्मा गांधींनी वेगवेगळे आश्रम आहेत, महात्मा गांधींचा साबरमती आश्रम आहे. ओके साबरमती आश्रम त्यांनी साराभाईंच्या मदतीने
अंबिकादास साराभाई यांच्या मदतीने सुरू केला होता, म्हणून ऑप्शन मध्ये आश्रम नावाचा शब्द आला ना, म्हणून यांचं नाव टाकण्यात आलंय आयोगाने. ओके, लक्षात घ्या. महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव यांनी याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता महात्मा ज्योतिबा फुलेंचे काही आश्रम वगैरे नाही आहेत. महात्मा गांधीचे तर 2-3 आश्रम आहेत विद्यार्थी मित्रांनो. टॉलस्टॉय नावाचा आश्रम यांनी त्या प्रकारचा काढला होता दक्षिण आफ्रिकेमध्ये. ओके, टॉलस्टॉय नावाचा आश्रम सुद्धा यांनी काढलेला आहे. यांच्यावर प्रभावच त्यांचा होता म्हणून यांनी त्या प्रकारचा तो काढला होता. त्याचबरोबर लक्षात घ्या, इथे एक नाव दिसते आपल्याला, शाहू महाराज. शाहू महाराजांच्या आश्रमापेक्षा आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात वसतिगृह आहेत आणि बालकांसाठी फार मोठ्या प्रमाणात शैक्षणिक कार्य आहे. मग प्रबोधनकार ठाकरे यांनी हा स्वाध्याय नावाचा आश्रम काढला होता. या आश्रमातून त्यांनी समाज जागृतीचं कार्य केलं आणि या आश्रमाच्याच माध्यमात जर आपण पाहिलं तर कुठेतरी प्र के अत्रे वगैरे यांच्यासोबत त्यांचे कॉन्टॅक्ट आपल्याला दिसून येतात आणि याच नामाने म्हणजे याच काळात त्यांना प्रबोधनकार नावाचं, लक्षात घ्या, हे त्यांचं जे काही वृत्तपत्र होतं यांनी त्या त्या नावाने ते ओळखले जातात. यांचं पूर्ण नाव कोणतं? केशवराव. काय नाव यांचं पूर्ण? केशवराव. केशवराव ठाकरे म्हणजेच काय? डॉक्टर. म्हणजे आपण जर पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे यांचे वडील म्हणजेच कोण? प्रबोधनकार ठाकरे. ओके, चला तर अशा प्रकारचं आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी दिसून येते. ओके, आता नेक्स्ट प्रश्नाकडे आपल्याला वळायचं आहे आणि या नेक्स्ट प्रश्नाचं स्वरूप आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. ओके, तर आता हे नेक्स्ट प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया कोणता आहे. तर आपला या स्लाइड जरा मी इथं खाली घेतो. ओके, चला तर लास्ट क्वेश्चन जो आपला राहिलेला आहे त्यावर आपण एक डिस्कस करून घेऊ. आता हा 35वा प्रश्न आहे, लक्षात घ्या. ब्रिटिश भारतातील महसूल पद्धतीचा क्रम लावा. यापूर्वी आताच आपण रयतवारीवर बोललेलो, रयतवारी, कायमधारा, बोली पद्धत किंवा वेगळ्या आणखी जर पाहिली तर महालवारी, वेगवेगळ्या महसूल पद्धतीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दिसून येतात. आता सर्वच्या सर्व महसूल पद्धती या एका क्वेश्चनमध्ये त्या प्रकारचे ऍड करण्यात आलेले आहेत. मग आता अशा प्रकारचा जर प्रश्न आला आणि याचा तुम्हाला क्रम लावायला सांगितलेला आहे, मग आता हा क्रम पाहून घ्या. यामध्ये ऑप्शन्स काय दिलेले आपल्याला? पहिली दिलेली आहे कायमधारा पद्धत. कायमधारा पद्धत म्हणजेच कोणी सुरू केली होती? तर लॉर्ड कार्नवालीस. कोणी सुरू केली होती? लॉर्ड कार्नवालीस याने सुरू केली होती, लक्षात घ्या, याच्या काळामध्ये. महालवारी पद्धत जर आपण पाहिली तर मॅकेन्झी या व्यक्तीने त्या प्रकारची सुरू केली होती, मॅकेन्झी. रयतवारी पद्धतीचा जनक आपल्याला दोन नावं अत्यंत महत्वाचे दिसतात, एक म्हणजे थॉमस मुनरो आणि दुसरा म्हणजे कोण? तर अलेक्झांडर रीड. कोण दिसून येतो? अलेक्झांडर रीड. आर फॉर रीड, एम फॉर महालवारी, एम फॉर मॅकेन्झी, के फॉर कायमदारा अँड के फॉर काय कार्नवालीस, असं ध्यानात ठेवायचं. आणि इथं शेवटची पद्धत बोललेली आहे विद्यार्थी मित्रांनो, ती म्हणजे बोली पद्धत. आता याच पद्धतीला काय म्हटलं जाते माहिती आहे का? लिलाव पद्धत सुद्धा म्हटलं जाते, लिलाव पद्धत. ओके, आणि यानुसार यांच्या कालाक्रमानुसार म्हणजे सालानुसार याचा काय करा? क्रम लावा. आता एक गोष्ट ध्यानात ठेवा, भारतातील जो महसूल होता, महसूल हा जो आहे, रिव्हेन्यू, हा रिव्हेन्यूचा अधिकार पहिल्यांदा बंगालकडे गेला आणि बंगालचे जे नवाब होते यांचा अधिकार काढून अलाहाबादच्या तहाद्वारे हा इंग्रजांकडे गेला आणि इंग्रजांकडे हा तह आल्यामुळे एक शासन व्यवस्था सुरू झाली होती. त्या शासन व्यवस्थेला आपण दुहेरी शासन व्यवस्था म्हणत असतो. काय म्हणत असतो? दुहेरी शासन व्यवस्था. आणि त्यानंतर मग कुठेतरी या बोली पद्धतीचा आरंभ झाला आणि याच अनुषंगाने आपल्याला काय दिसून येते, लक्षात घ्या, की पहिली बोली पद्धत आणि मग त्यानंतर आपल्याला कायमधारा पद्धत दिसते, त्याच्यानंतर आपल्याला साधारणतः रयतवारी पद्धत दिसते आणि त्यानंतर आपल्याला महालवारी पद्धत दिसते. मग अशा प्रकारचं जे काही आपलं ऑप्शन असेल, आयोगाने सुद्धा या उत्तराला त्या प्रकारचा फॉलोअप दिलेला आहे. मग पहिलं काय करायचं आहे आपल्याला? ड. त्यानंतर ड म्हणजेच काय तर आपल्याला इथे दिसत आहे, बोली पद्धत. त्यानंतर कायमधारा, त्यानंतर साधारणतः इथं रयतवारी आणि या ठिकाणी बी. अशा प्रकारच्या ऑप्शन्सनुसार आपल्याला याचे उत्तर कॅल्क्युलेट करायचे आहेत किंवा लक्षात ठेवायचे आहेत. आणि याच अनुषंगाने आजच्या पेपरचं जे काही सेशन आहे, पहिला जो भाग वन आहे आपला, हा इथं स्टॉप होतो. ओके, तर आजच्यासाठी थँक्यू, वंदे मातरम. ओके.